आता आपण सुरू करतो आहे. आता येतो ना आवाज? आता येते, डिस्टर्बन्स नाही येत ना? हां बघा, तर या ठिकाणी ठीक आहे ना, आता आवाज येतो आहे आपला. हां ते थोडंसा डिस्टर्बन्स झालं होतं रेकॉर्डिंगसाठी. हां ठीक आहे. तर बघा, भौमितिक रचना आपण नवीमध्ये जो भाग शिकलो त्याच्यावर काही आपण इथे हे घेणार आहोत, रिव्हिजन घेणार आहोत. पहिले हा आपला कंपास असतो, प्रत्येकाला म्हणजे अशा टाईपचा कंपास प्रत्येकाच्या बॉक्समध्ये आहे, याला कंपास म्हणतात. याचा वापर करून जास्तीत जास्त रचना आपल्याला इथे करायची आहे. या ठिकाणी समरूप त्रिकोणाची रचना हा पहिला भाग आहे. तर इथे बघा, समरूप त्रिकोणाची रचना कशी करायची. तर इथे समजा एक त्रिकोण आहे ए बी सी, समजा एक त्रिकोण आहे ए बी सी, त्रिकोण ए बी सी काय दिलेला आहे. या ठिकाणी या त्रिकोणाशी समरूप असलेला त्रिकोण कमी मापाचा, म्हणजे समरूप म्हणजे काय, त्रिकोण सारखे असतात परंतु त्यांच्या बाजूंचे मापन लहान मोठे असतात, तर त्यांना समरूप त्रिकोण असं म्हणतात. तर आपल्याला या समरूप त्रिकोणाची रचना करायची आहे. तर समजा एक उदाहरण आपण इथे घेतो आहे, आणि त्या उदाहरणाचा वापर करून आपण समरूप त्रिकोण कसे होतात, कसे करायचे ते आपण बघूया. तर बघा, त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर, आता हा एक मोठा त्रिकोण आहे, हा एक लहान त्रिकोण आहे, याच सारखा दिसणारा हा एक त्रिकोण काढला. त्रिकोण सारखे आहे, फक्त आपण लहान मोठे, हा मोठा आहे, हा लहान आहे. तर आपल्या दिलेल्या मापांचा वापर करून आपल्याला लहान किंवा मोठे त्रिकोण काढायचे, त्याला समरूप त्रिकोणांची रचना हा एक भाग आपल्याला यावशी. याच्यामध्ये समरूप त्रिकोण कसे बनवायचे, तर या ठिकाणी आपण पहिल्यांदा गणित रचनेला मार्क्स भरपूर असतात, 8 मार्काचा धडा आहे हा. तर याच्यामध्ये 2 किंवा 3 रचना येतील, रचनेचा भाग सोपा असतो, याच्यामध्ये मार्क्स पूर्ण मिळतात. फक्त मार्क्स मिळवणे आपल्याला मिळवता आले पाहिजे, आणि जे कॉपी करायचा काही विषय नाही, प्रत्येकाला स्किल येतं. आपण या ठिकाणी करून बघितलं, मी जे सांगतोय ते शिकलं की काहीच कठीण जात नाही. फक्त बघा, याच्यामध्ये महत्त्वाचं आपलं सर्व साहित्य आवश्यक आहे. 2 पेन्सिल असल्या पाहिजे, एका पेन्सिलला दोन्ही पेन्सिलला टोक करून ठेवायची, एक पेन्सिल कंपल्सरी याच्यात घालून ठेवायची इथे, आणि एक पेन्सिल हातात ठेवायची वेगवेगळ्या, त्याच त्यानेच वापरा, त्यानेच पुन्हा काढा, पुन्हा टाका, पान फाटते असं काही प्रकार नको. स्केल पट्टी आणि आपलं कोण मापक वगैरे असलं पाहिजे सोबत. त्याच्यानंतर आता आपल्याला ज्यावेळी रचनेचा प्रश्न येतो, त्यावेळी मोठी मोठी रचना असली, त्यावेळी जास्त मार्काची असेल, त्यावेळी आपल्याला त्याचं विश्लेषण द्यावं लागतं, डिस्क्रिप्शन. तर विश्लेषण द्यायचं असते, विश्लेषण आणि त्याचं काय म्हणतात त्याला पूर्ण माहिती देणे, हा याच्या दोघीमध्ये फरक आहे बरं. विश्लेषण म्हणजे फक्त आपण या ठिकाणी कोणता गुणधर्म वापरणार ते फक्त एका वाक्यातला सांगणार आहे, आणि आपण स्टेप्स सांगणे ही गोष्ट वेगळी, स्टेप्स सांगायच्या नाही, स्टेप्स लिहाय पायऱ्या, रचनेच्या पायऱ्या लिहायच्या नसतात. विश्लेषण म्हणजे पायऱ्या नव्हे, हे लक्षात घ्या. तर या गोष्टीचा योग्य पद्धतीने आपण वापर करून आता आपल्याला इथे सुरुवात करायची आहे. तर विश्लेषण कसं येईल, बघा या ठिकाणी 2 त्रिकोण आहे, त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर, त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर, त्रिकोण पी क्यू आर हे 2 त्रिकोण समरूप आहे, चिन्हावरून समरूप आहे. तर समरूप त्रिकोणामध्ये ए बी बरोबर 5.4, ए बी बरोबर 5.4 सेंटीमीटर, त्याच्यानंतर बी सी बरोबर 4.2, बी सी बरोबर 4.2 सेंटीमीटर, आणि ए सी बरोबर 6 सेंटीमीटर, ए सी बरोबर 6.0 सेंटीमीटर, सेंटीमीटरमध्ये दिलेले आहे. तर आपल्याला या ठिकाणी ए बी पी क्यू, ए बी पी क्यू हे गुणोत्तर आहे 3:2, हे गुणोत्तर आहे 3:2, याचा इथे आपल्याला वापर योग्य पद्धतीने करायचा आहे. तर इथे बघा, या ठिकाणी ही जी माहिती आहे, या माहितीवरून आपण एक त्रिकोण तयार करायचा झाला तर आपण कसा करू शकतो. तर इथे विचार करा, साधारणपणे सर्वात मोठा कर्ण असू शकतो, साधारणपणे कर्ण हा मोठा असेल, ही बाजू अशी तिरपी येईल आणि ही बाजू आपण मध्ये घेईल, म्हणजे खाली ही बाजू येते समजा अशी. साधारणपणे एक कच्ची आकृती काढून बघूया, ते बघ, त्या ठिकाणी ए बी नावाची, या
कच्ची आकृती काढतो, याला म्हणतात कच्ची आकृती काढणे. पहिले दिलेल्या माहितीवरून आपण पहिले कच्ची आकृती काढतो आणि मग विश्लेषण करायचं. ही पहिले कच्ची आकृती काढली, याच पद्धतीची आपल्याला पिक्युअर ही आकृती येईल. पिक्युअरची कच्ची आकृती अजून तयार होणार नाही, कारण पिक्युअरचे पिक्यू क्युआर आणि आरएसचे आपल्याला हेच माहीत नाही आहे, मापच माहीत नाही आहे. तर ते माप आपल्याला आता इथे पाहिजे आहे. तर ते माप शोधायसाठी आपल्याला विश्लेषण द्यावं लागेल. विश्लेषण कसं करायचं बघा. आता इथे बघा, दोन त्रिकोण समरूप असतील तर काय करतात? दोन त्रिकोण समरूप असतील तर काय असतील? दोन त्रिकोण समरूप त्रिकोणांच्या बाजू प्रमाणात असतात, हे आपण पहिल्या धड्यात शिकलेलो आहे. या नियमाचा इथे वापर करून त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर म्हणून या ठिकाणी असं लिहू, त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर म्हणून काय आहे, ए बी छेद पी क्यू. बघा, ए बी छेद पी क्यू बरोबर दुसऱ्या रूपामध्ये बी सी छेद क्यू आर, हे आपण कितीने सोळा केलेला पहिल्या धड्यात शिकताना, आणि ए सी छेद पी आर. या पद्धतीने आपण या ठिकाणी काय केलं त्यांचं प्रमाण. परंतु हे ए बी ए बी छेद पी क्यू ए बी छेद पी क्यू ए बी छेद ए बी आणि पी क्यू यांचं गुणोत्तर यांनी दिलेलं आहे तेरा दोन. ए बी आणि पी क्यू यांचं गुणोत्तर आहे तेरा दोन. मग या ठिकाणी बरोबर तेरा दोन दिलेले हे दिलेलं आहे, हे एवढं दिलेलं आहे एवढं. तर बघा, आता यांना प्रत्येकाला या तीन दोनशी काय करायचं, कम्पेअर करू म्हणजे यांची हे करू. बघा, ए बी छेद पी क्यू म्हणजे हे सगळ्यांच्या बरोबर आहे, म्हणून एकेकाची जोडीची आपण काय करू, हे कम्पेरिझन करू, तुलना करू. तर बघा, तीन आस दोन ए बी छेद पी क्यू बरोबर तीन आस दोन. तर आता इथे बघा, ए बीची किंमत आपल्याला माहिती आहे किती आहे, पाच पॉईंट चार. बघा, पाच पॉईंट चार छेद पी क्यू बरोबर तीन छेद दोन. तिरकस गुणाकार करू, तीन गुणेला पी क्यू बरोबर दोन गुणेला पाच पॉईंट चार. डायरेक्ट गुणाकार करायचा नाही, इथे पी क्यू बरोबर दोन गुणेला पाच पॉईंट चार भागीला. आता तीनने ज्या जो तीन पाच पॉईंट चारला भाग जातो का, बघा तीनने याला भाग देऊन बघू. तीन एक तीन तीन आठ चोवीस, तीन एक तीन तीन आठ चोवीस, अठरा पॉईंट एकचा भाग म्हणजे पी क्यू बरोबर अठरा दोन्ही छत्तीस तीन पॉईंट सहा सेंटीमीटर. पी क्यूची किंमत आपल्याला मिळाली, त्याची किंमत मिळाली, पी क्यूची किंमत मिळाली. आता दुसरं बघू, बी सी एम छेद क्यू आर, बी सी छेद क्यू आर बरोबर तीन छेद. आता बी सी ची किंमत आहे आपल्याजवळ चार पॉईंट दोन, चार पॉईंट दोन छेद क्यू आर बरोबर तीन छेद दोन. म्हणून तीन क्यू आर बरोबर चार पॉईंट दोन गुणेला दोन, क्यू आर बरोबर चार पॉईंट दोन गुणेला दोन छेद तीन. वन पॉईंट फोर चौदा त्रिक वी चार, याच्यासाठी आपल्याला साडेपाठ पाहिजे. तुम्हाला सरळ पाठात चौदा त्रिक वी चार, तर चौदा दोन्ही अठ्ठावीस, क्यू आर बरोबर दोन पॉईंट आठ, अठ्ठावीस म्हणजे मला दोन दिला, दोन पॉईंट आठ. क्यू आरची किंमत घेतली, आता पी क्यूची घेतली, क्यू आरची घेतली, आता शेवटची राहिली आपल्याला पी एसची किंमत, पी आरची किंमत. पी आरची किंमत मी किती करतो, तर इथे जागा आहे म्हणून मी करून घेतो. काय करू, ए सी छेद पी आर बरोबर तीन छेद दोन. ए सीची किंमत आहे सहा, सहा छेद पी आर बरोबर तीन छेद दोन. आता याच्याच प्रमाणे जर ते डायरेक्ट मला पी आर बरोबर सहा गुणेला दोन भागीला तीन, तीन गुणे सहा चार. पी आरची किंमत आहे चार, पी आर बरोबर चार. आता तिन्ही किमती भेटल्या मला आता त्रिकोणच काढायचा आहे, हे याला म्हणतात विश्लेषण. असं जर गणित असेल तर कसं विश्लेषण एवढं देणं जरुरी आहे.
हे विश्लेषण त्यानंतर कच्ची आकृती, ही कच्ची आकृती याच्या बाजूला आता दुसरी कच्ची आकृती निघेल, दुसरीच करून घ्यायची. बा दिलेल्या माहितीवरून काय आहे, बा पी क्यू बरोबर क्यू आर बरोबर पी आर बरोबर तिहांच्या किमती आहे, पी टी ची किंमत आहे 3.6 2.8 4. या ठिकाणी छोटीशी आकृती निघेल, बघा या ठिकाणी निघेल पी क्यू म्हणजे आर या पद्धतीचं, म्हणजे ही कच्ची आकृती, ही कच्ची आकृती आहे. या पद्धतीची ही आकृती तयार झाली. हे झालं फक्त एवढं जे विश्लेषण असतं आणि ही आकृती कच्ची आकृती, याला सर्वांना मी फक्त एक मार्क असतो. काय असतो? एक मार्क. पण जर तुम्ही हे विश्लेषण केलं नाही, कच्ची आकृती जर काढली नाही, तुम्हाला मार्क पुढचे किती बरोबर काढला तर त्याला मार्क पाहिजे 0 मार्क असतो. तर त्यासाठी, कारण तुम्ही जर पूर्वदया केली तर तुम्हाला गणित सोडवता येत नाही ना, आणि त्यामुळे आपल्याला या ठिकाणी या पद्धतीचं विश्लेषण करावं लागतं. बघा विश्लेषण करताना मी पहिले हा प्रश्न दिला होता, हा त्याच्यावरून ही आकृती काढली, त्याच्यावरनं मी या माहितीवरनं मी हे बनवलं, हे बनवल्यानंतर मी एकेकाची तुलना याच्याशी 300 केली या माहितीशी, आणि एकेकाची जोडी जोडून तिरकस भागात करून एकेकाची किंमत काढली. पहिले पी क्यू ची काढली, नंतर या ठिकाणी क्यू आर ची काढली, नंतर पी एच ची काढली, या ठिकाणी पी आर ची काढली. शक्यतो दोनच मार्गाचा असतो हा प्रश्न सोपावाला आहे, आणि एक अर्धा मार्क मला एबीसीची आकृती काढायला येईल आणि अर्धा मार्क पी क्यू आर ची आकृती काढायला येईल. काय करेल मी? एबीसीची आकृती काढेल. एबीसीची आकृती कशी काढायची? बघा आता पहिले एबीसीची आकृती काढू. बघा आता आपण किमती लिहिलेले आहे, हे बघा एबी बी सी ए सी, नंतर एबीची किंमत आहे किती आहे 5.4 5.4, बी सी 4.2 आणि ए सी बरोबर 6. नंतर पी क्यू क्यू आर आणि पी आर, पी क्यू ची किंमत आली होती 3.6 काढले 5.4 सेंटीमीटर. हे खूप महत्वाचं आहे, मार्क्स लिहिणं, त्याला नाव देणं. आता हे 5.4 4.2 हे 5.4 पेक्षा थोडं कमी येतं. या ठिकाणी बी सी हे 4.2 येतं. तर बघा याच्यावरती 4.2 वरती असं माप घ्यायचं आणि हा कंपासला ठेवायचा, आणि अशा पद्धतीने 4.2 हे माप घ्यायचं याच्यामध्ये कंपोस्टर लोखंडी टोक आणि पेन्सिलचा टोक मध्ये, आणि इथे प्युअर ठेवायचं आणि हा असा कंपोस्ट मिळाला 4.2 चा. आता 6 चं माप घ्यायचं, कारण पेन्सिल बरोबर 6 आहे. 6 चं माप मी इथे घेतलं, एवर लोखंडी टोक ठेवलं आणि असा कंपोस्ट मिळाला. या ठिकाणी हे जे दोन कंपोस्ट जे कंस आले, या दोन कंसाचं जे छेदन बिंदू आहे त्याला नाव येईल माझं सी. आणि आता या ठिकाणी बी सी जोडून द्यायचा पाहिजे. हा बी सी जोडला, यानंतर हा ए सी जोडला, आणि यांना माप देऊ द्यायचे. हा आहे 4.2 सेंटीमीटर आणि हा आहे 6 सेंटीमीटर. तर अशा पद्धतीने हा आला माझा ए सी त्रिकोण.
हा क्यू आर, क्यू आर नाही पी क्यू, आय पी क्यू. त्याच्यानंतर 2.8 क्यू आर येतो, 2.8 हा 2.8 क्यू आर, आणि 4 हा 4 येतो पी क्यू. आता पहा हा आर, सेम आकृती आहे, आकृतीमध्ये काही सूत्र घेतात नाही, फक्त आकृतीचे माप मोठे आहे, त्यात माप लहान आहे, एवढाच फरक दिसतो. या पद्धतीने कंपोस्ट हँडलिंग करणं शिका, कंपोस्ट वापरता येता आला पाहिजे, याला महत्त्व आहे. कंपोस्ट वापरता आला पाहिजे, कंपोस्ट वापरता येत असेल तर तुम्हाला कुठलीही रचना करणं कठीण जाणार नाही. समांतर रेषा काढणे, एकरूप कोन काढणे, एकरूप या क्षेत्रामध्ये तुम्हाला शिकवतो. तर तुम्हाला हा पूर्ण अभ्यास जो आहे हा 9वीतला भाग आहे, पण हा सराव संच 4.1 हा त्याशिवाय करणार आहे. हे सोपं होतं. आता तुम्हाला त्या काही कच्च्या गोष्टी सांगतो, त्याच्यानंतर आपण तुमचा भाग नंतर देऊ. पहिल्या आपल्याला कच्च्या गोष्टी आहे बघा. साधी गोष्ट आहे, एक रेषाखंड आहे. आता रेषाखंड म्हणजे रेषेचा एक तुकडा आहे, तेवढा ज्याला माप असतं. रेषाखंडाला माप असतं, रेषेला माप नसतं. तुम्हाला म्हटलं समजा मी की 5 सेंटीमीटर लांबीची रेषा घ्या, तर हे चुकीचं बोललो मी. 5 सेंटीमीटर लांबीची रेषा काढा असं म्हटलं, हे चुकीचं आहे. तुम्ही मला सांगायला पाहिजे सर हे चुकीचं बोलले तुम्ही, कारण 5 सेंटीमीटर लांबीची रेषा कधीच नसते. रेषा ही अनंत लांबीची असते, रेषाखंड असतो 5 सेंटीमीटर लांबीचा. हा 5 सेंटीमीटर लांबीचा मी रेषाखंड काढला, या रेषाखंडाला समजा हा 5 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढला, याला मी लंबदुभाजक काढायचं आहे. लंबदुभाजक काढायचा आहे तर कसा काढेल, तर याला लंबदुभाजक काढण्यासाठी मला या ठिकाणी बघा, याची पूर्ण लांबी जी आहे याच्यापेक्षा थोडं कमी अंतर घ्यायचं कंपास आहे, आणि एका टोकावर लोखंडी टोक ठेवलं, याला मी नाव दिलं आहे समजा ए आणि बी. तर लोखंडी टोक मी एवर ठेवलं समजा, आणि हा कंपास आहे असा ठेवला, आणि इथे सोडलं थोडंसं पदार्थांतर परत असा बघा. जितका मला लांब वाटेल हा कंस तेवढा काढायचा, कारण मग नंतर मी जेव्हा इकडनं काढतो तेव्हा ते एकमेका दुरत निघून जसं आहे तर सुटतच नाही आहे, असं होऊ नये म्हणून मी हा दुसऱ्यांदा आता तो लांब काढा, हा दुसरा आखूड काढायचा आहे, हा काढला असा खूप. म्हणजे हे दोन क्रॉस झाले पाहिजे बघा, हा दाट आणि हा. आता बरेचदा काय होतं म्हणजे का मुलं काय करतात की एका मुलाला आपल्याजवळ साहित्य नसते, कंपास नाही आणत आपण, काहीच नाही आणत, अशा वेळी मुलं काय करतात की दुसऱ्याची पेन्सिल घेतात, एक लंबी पेन्सिल तोडतात, आताना असे खडखड मोडतात, कशी कशी टोक बाहेर काढतात, आणि मग सरांनी असं केलं काय घेताना हे जे हाताने हे लक्षात येते ना, हे लक्षात येते. तर त्यामुळे असं करू नका, या ठिकाणी ज्या रचनेच्या खुणा आहे त्या बरोबर व्यवस्थित आल्या पाहिजे. तरी बघा, याच्यातून जाणारी रेषा काढायची आहे त्या रेषेला व्यवस्थितपणे बाण काढायचे आहे दोन्ही टोकांवर, दोन्ही टोकांवर बाण काढायचे बघा. इथे बाईक एक बाण केला आणि एक बाण, तर या पद्धतीने हे झालं तुमचं लंबदुभाजक काढणे, रेषाखंडाला लंबदुभाजक काढणे. ही रचना आपल्याला वारंवार रचना करताना वापरावी लागते, वेगवेगळ्या रचनांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वापरावी लागते, हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर रेषाखंडाला त्याच रेषाखंडाच्या बिंदूतून लंब काढणे, या रेषाखंडावर एक इथे बिंदू घेता नाही, इथपासून 2 सेंटीमीटर अंतरावर इथे बिंदू घेता, तिथेच्या रेषाखंडातून जर काढायचं आहे मला, तर मी काय करेल इथे लोक डोक ठेवेल कसं ठेवेल, आणि इथे अंतर लिहिलं त्या दोन खुणांच्या मधात मध्ये बघासारखंच निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं, एक वर कंपास घेतला एक खाली कंपास घेतला, परत इथे एक वर कंपास मारला एक खाली कंपास घेतला, आणि ज्यातून बरोबर ती रेषा जाते आणि लंब रेषाखंडावरील बिंदूतून लंब काढणे. एक तिसरा प्रकार आहे रेषाखंडाच्या बाहेर बिंदूतून लंब काढणे. तिथे हेच प्रकार आहे, रेषाखंड काढला त्याच्यापासून एक स्केल अशी ठेवली आणि एक कच्ची अशी तुटक रेषा काढून घेतली, आणि याचा
इथे बिंदू लिहायचा 5 सेंटीमीटर लागेल करून तरी चालेल. आणि त्यानंतर इथे लोखंड टोक ठेवायचं आणि या रेषेचं थोडं खाली घ्यायचं कंपास आणि इथे कंपास मारायचा असा आणि इथे कंपास मारायचा. परत आपल्याला काय मिळालं या रेषेवरती दोन बिंदू भेटले यांच्या मधामध्ये मधातलं अंतर लावून निम्म्यापेक्षा जास्त घ्यायचा. नुसते खाली तरी मारले कंपास कधी चालेल कारण वरती आपलं तो बिंदू तयार आहे जुळून घेऊ म्हणजे रेषाखंडाच्या बाहेरील बिंदूतून लंब काढणे. आता एक महत्त्वाची रचना जी आहे ती आहे एकरूप कोन काढणे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे एकरूप कोन काढणे. आता समजा एक मी या ठिकाणी घेऊन घेतलाय या ठिकाणी बी सी नावाचा या ठिकाणी किरण काढला. इथे या ठिकाणी हा ए बी सी कोन आहे ए बी सी याला एकरूप कोन काढायचा आहे मला पी क्यू आर. तर कसा काढायचा तर मी या ठिकाणी एक रेष काढली क्यू आर नावाचा किरण काढला आणि आता काय करेल बघा हे खूप इम्पॉर्टंट. इथे बी वर लोखंड ठेवत आहे जे आकृती तुम्हाला प्रश्नपत्रिकेत दिले त्याच्या आकृतीवर आणि हा कंपास कसा मोकळा जागा घ्यायचा कसा फिरवायचा दुसरीवरती कसा फिरवून घ्यायचा हा फिरवल्यानंतर तिथे आपण काढलेल्या रेषाखंडावरती घ्यायला कसा फिरवून घ्यायचा. आता हे जे अंतर आलेलं आहे हे हा बी सी ला एका बिंदूत छेदतो आणि ए बी ए ला एका बिंदूत छेदतो. हे दोन बिंदू जे आहेत या दोन बिंदू मधला जे अंतर आहे याच्या एवढं अंतर घ्यायचं कंपासात लागेल असं काढून घ्यायचं तेच अंतर तिथे ठेवायचं आणि असं काढून घ्यायचं. कोन मापकाचा वापर न करता मी या ठिकाणी काय केलं आहे दिलेल्या कोनाला एकरूप असलेला कोन काय या पद्धतीचा वापर आता आपल्याला जास्तीत जास्त करायचा आहे. बोला हां हां बोल काय म्हणतो आवाज येत नाही का हे दिसत नाही आहे का ही आकृती नाही दिसत आहे. आता इथे तर इतकं डार्क करतोय मी तो आता आलो हॅलो आला नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल तुझ्याकडे कारण हॅलो हां आता दिसत आहे हां. तर बघा या पद्धतीने आपण ए बी सी हा कोन काढला येतात एकरूप कोन इथे काढला एकरूप कोन काढणे ही पद्धत खूप महत्त्वाची आहे. हा भाग आपल्याला आला तर आपल्याला तुमचा अभ्यास सुरुवायला सोपं आहे आणि लागेल तर उद्या आपण मी एखादा रंगीत फोटो आणतो त्याच्या पिरियडला म्हणजे तुम्हाला याच्यावरती दिसेल क्लिअर. हे पांढऱ्या असल्यामुळे हे पांढरं दिसतंय तेही पांढरं दिसतंय. उद्या एखादा कलर चॉक एखादं घेईन मी. तर आता इथे आपल्याला टाईम रनिंग होऊन राहिला आहे त्यामुळे इथे आपल्याला थांबावं लागेल. आता उद्याचा संडे आहे उद्या सुट्टी घेऊ सोमवारी परत आपण भेटतो याच टाईममध्ये समजा 11-11:30 आसपास. 9वीचा क्लास जर लांबला थोडा तर मग तुमचा क्लास थोडासा लेट सुरू होतो कारण लांबला म्हणजे वेळ सारखाच आहे 40-40 मिनटं मिळतो आहे आपल्याला टाईम. पण काय होतं की इथे शाळा उघडलेली नसते ग्रुप उघडलेलं नसतं तर हे सर्व सेटअप करता करता मला एखाद्या 5-10 मिनटं जास्त लागून जातात त्यामुळे आज मला थोडंसं इथे यायला उशीर झाला त्यामुळे तुमचं थोडंसं लेट सुरू झालं. तर उद्या सोमवारी आपण लवकर करण्याचा प्रयत्न करू तरी 10:15-11:30 सुरू होईल आपला. तर आपण तयारीमध्ये राहायचं आणि तुम्ही ह्या ज्या रचना मी सांगितल्या या करून बघा आणि 4.1 मध्ये जो पहिला प्रश्न आहे पहिला दुसरा एक दोन प्रश्न आहे सुरुवातीचे ते तुम्हाला जमतात का बघा. त्रिकोणाचे नावं वेगवेगळे असतील तर तुम्हाला ते त्रिकोण काढता यायला पाहिजे. जसं आपण मी एक काढून दाखला की नाही रेजिस्टर किती त्या पद्धतीने विश्लेषण करू लागेल तर विश्लेषणाचा भाग परत एकदा मी तुम्हाला उद्याच्या दिवशी म्हणजे सोमवारच्या दिवशी सांगू ठीक आहे. आपण थांबूया स्टॉप.